पोलिसांच्या निषेधार्थ गाव बंद। तासगाव तालुक्यातील कवठे एकन गावची घटना। 11वी 12वी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। तासगाव तालुक्यातील कवठे एकंदे येथील काही टवाळखोरांची टोळी गावातील महिला व विद्यार्थिनींची सातत्याने छेड काढण्याचा प्रयत्न करत होती। याबाबत या टोळक्याला ग्रामस्थांनी वारंवार सूचना देऊनही त्यांच्यामध्ये कोणताही बदल झाला नाही। काही विद्यार्थिनींच्या पालकांनी देखील या टोळीतील युवकांना सूचना दिल्या होत्या, मात्र तरीही ही टोळी पालकांना देखील जुमानत नव्हती। गावातील विद्यार्थिनींना मोबाईल वरून मेसेज पाठवणे, त्यांना फोन करून त्रास देणे असे उद्योगही ही टोळी करीत होती। गेल्या काही महिन्यात या टोळीने गावात उच्छाद मांडला होता। रस्त्यावरून येणा जाणाऱ्या महिला व विद्यार्थिनींना हे टोळके त्रास देत होते। आठवडा बाजारातही महिला वर्गाला या टोळीचा त्रास होत होता। अनेक प्रयत्न करूनही या टोळीने आपले कारनामे सुरूच ठेवले होते। दरम्यान काल दुपारी या टोळीचा कारनामा चव्हाट्यावर आल्यावर गावातील नागरिक व महिलांनी एकत्रित येऊन या टोळीतील 4 ते 5 जणांना चांगला चोप दिला। याबाबत तक्रार करण्यासाठी कवठे एकनच्या नागरिकांनी तासगाव पोलीस ठाण्यात गर्दी केली होती। दरम्यान गावातील महिला व विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळाव्यात, त्यांच्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी आज कवठे एकंद गाव बंद ठेवण्यात आलं। तर महिला व मुलींना गावामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने गाव स्वरूपी प्रयत्न करण्याचे आवाहन तासगावचे पोलीस निरीक्षक भालदास निंभोरे यांनी केले। पोलीस प्रशासन व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण होण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगून दक्षता समिती महिला समिती स्थापन करून निर्भया पथकाच्या माध्यमातून महिलांमध्ये सुरक्षित व निर्भय वातावरण निर्माण करून असे आवाहन निंभोरे यांनी केले। महिला मुलींना छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांच्या बाब प्रकाराबाबत जाहीर निषेध करण्यासाठी गावातून काळे निशाण घेऊन ग्रामपंचायतच्या वतीने प्रबोधन रॅली काढण्यात आली। यामध्ये सरपंच चंद्रकांत नागझे, उपसरपंच जयश्री पाटील, ग्रामपंचायत सदस्य, महिला व ग्रामस्थ पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संकेत पाटील, तासगाव। तुमचे वजन वाढले, वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात, वाढलेलं पोट आणि वजनाला कंटाळा आहात ना, जेवण सोडलं, उपवास केले तरीही फरक पडत नाही ना, तुमच्या या सगळ्या समस्यांचं एकच उत्तर, बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज। वजन कमी करण्याचा आणि निरोगी शरीरासाठी हमखास उपाय हवा असेल तर लगेच संपर्क करा। तुम्ही जिथं असाल तिथं मोफत ऑनलाईन मार्गदर्शन। संपर्क वर्षा मॅडम, संदीप सर